संत्रा मामा झालं का नाही मिस केलं. नमस्कार, कोकण चॅनल मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आता शिमगा झाला, पालखी वगैरे झाली आमच्याकडचे, आणि पालखी देवळात वगैरे गेल्यावर आमच्याकडे पोचत असतं. पोचत असतं म्हणजे पूर्ण गाव मंडळी पूर्ण सगळी लहान तोंड मुलं बाळा सगळे एकत्र जेवण असतं होळीवरती. सहना असते तिथे जेवण असतं होळीवरती. तर आता महिलांची आमच्या मिटिंग आहे, आता वाजलेल्यात 9, तर आता मिटिंग आहे. त्याजोल्यानं वेज असतं आणि नॉनवेजला नॉनवेज असतं, चिकन वगैरे असतं. तर चला आता आपण खाली जाऊन पाहूया. चला मिटिंगला महिलांच्या गावीवाल्यावर मिटिंग वगैरे असतं, तर चला आता आपण जाऊया. पालखीचे नारळ असे भेटलेले, त्याचं फोडायचे तांदूळ इथं आमचे पोस्त आहे ना पोस्तासाठी, ते सगळे धुवून घेणार. इकडे असे साफ करत आहे सुपामध्ये, ते तांदूळ सगळे धुवून घेणार आता आणि नंतर सुकवणार आणि मग दळ्या देणार. असं आमच्या गावातलं दुकान आहे, आनंद भाऊजींचं घर आहे. इथं मध्येच गावाच्या मध्यभागी आहे, अशी दोन दुकानं आहेत गावामध्ये, एक रोड साईडला आहे दुसऱ्या. आणि हा इकडे आल्यावर अशी ही पोदाराची वली. आमचे बाबा बसले तिकडे, तिकडे आमचे सहन आहे, तर तिकडे महिला साफसफाई करत आहेत. तर इकडे अशा महिला ना आमचा हा परिसर साफसफाई करतात, म्हणजे रात्री ना इथं अशी जेवायला बसायचं आहे सर्व मंडळी. आमची होळी अशी आपण पाहिलात तर होळी ही अशी आमची अशी अबीर गुलाल वगैरे टाकून ठेवतात, येल असतं ते अशी गुंडाळून ठेवतात आणि अशा साईडला अशा दगडी लावून ठेवतात. अशा होळीचा परिसर आहे, तर तिकडे पाहू शकता तुम्ही अशी वरती केळी आले, भरपूर अशी केळीची झाडं आहेत आणि केळी सुद्धा आलेले आहेत. तर असे हे नारळ आता फोडून घेतात महिला आणि नंतर मग खोबरा खरडवून घेतील. तर असं आम्ही सारवायला पाणी घेऊन जातो आणि इकडे अशा महिला फाटे घेऊन सुद्धा आल्यात मंदिरातून आमच्या. असं आम्ही इकडे सुद्धा सारवलंय अंगण. तर इथं ना असे चुले मांडणार होता आणि चुले मांडण्यासाठी पहिल्यांदा असे खाली राखाळे टाकून घेतात. इथं असं ना असे चुलं मांडून घेतात, चिरे आहेत हे चिऱ्यांचे चुले. ही साना आणि सानाच्याच खालच्या साईडला असे चुले मांडतात जेवण बनवण्यासाठी. तर दोन मांडून झाले आहेत, आमचे साना सुद्धा इथे धुवून घेतात. अशी साना धुवून घे, कोबरा किसून घेतात सगळ्या महिला, कोबरा किसून घेतात. अरे पिता ना असे गावचे आमचे नारळाचे करून पाणी प्यायचं असतं, कारण देवाचं असतं तो, म्हणून असा गावची मजाच वेगळी असतं आमच्या. आणि हा नारळ पाणी फोडलेला सगळ्या महिला असा भरपूर महिला आमच्या अर्ध्या लसूण साफ करून घेतात. अशा इकडे लसूण सोलून घेतात. तर तिकडे आता आपण म्हणजे खोबऱ्या केसत होत्या आणि आमच्या महिला अर्धे इकडे आता कांदे बारीक करतात मसाल्यासाठी, वाटण हा बनवायचा आहे ना, तर त्यासाठी इकडे कांदे बारीक करतात कापून घेतात. आणि नाही एवढा जमला नाही पूर्ण आमच्या गावाचा बऱ्याच मुलं जेवण नाही बनवणार सगळे, इथं लहान मुलं बाळ सगळे म्हातारे वगैरे मंडळी सगळे काय किती लोकांचं जेवण बनवणार, 300 लोकांचं जेवण आहे आमच्या इथं पूर्ण. बघूया आता आपण पूर्ण जेवण कसं काय बनतो. चंद्रा मामा झालं का नाही.
पाहू शकता आता अशा भाकऱ्या बसतात अशा आमच्या महिला सगळ्या भरपूर अशा भाजलेल्या आहेत प्रत्येकाला पीठ दिलेलं आहे त्या भाकऱ्या बसतात कोण थापून देत आहे चपात्या आणि कोण शेकवत आहे कोण गोडे करतात असे चपात्यांचे आणि सगळे हा आमचा सानाचा परिसर असा स्वच्छ केलेला रात्री इथं सर्व मंडळी जेवायला बसणार आहे इथं अशी बटाटे उकडलेले आहेत ते काढून घेतात वाटाण्याची भाजी बनवतात तिथे अशी एक लसूण फोडणीमध्ये टाकलेलं आहे इकडे वर्षा आहे वर्षा पण इकडे सूट करायसाठी आली आणि मी सुद्धा आमच्या इथं मॅच सुद्धा आहे क्रिकेट तर सगळी मंडळी तिकडे गेलेली आहेत त्या आता वर्षा इथं सूट करते तर इकडे अशी कोहरा चहा केलेला आहे अद्रक टाकून त्यावर अशी कापून ठेवलेली आहे टोमॅटो आणि इकडे मटार आणि इकडे ना हा एवढा चिकन आहे इथं इकडे टोमॅटो अशी इथे अशी वाटाण्याची भाजी शिजते आमची कापरीन बाय आहे गावची जेवण बनवाय पुढे असतात आमच्या महिला या तर आमच्या गावी ना अशी कोकणामध्ये ना बटर चिकन मध्ये वापरतातच बटाटे कारण घट्ट पण आहेत त्याच्यामुळे हा आणि रशाला चव येते म्हणून वापरतात आमच्या तिकडे गावी एवढ्या भाकऱ्या भाजून झालेल्या आहेत ना तेवढ्या अशा आहारामध्ये ठेवलेल्या आहेत आणि अशा अजून बरीच मंडळी इथं महिला भाकऱ्या भाजतात इकडे सायटीला भरपूर असे चुले मांडले आहेत आणि चुलीवरचंच जेवण आहे सगळं गॅसवरचं नाही आहे केळीचे पानं आणि इकडे असा भात बनवलेला आहे इकडे सुद्धा भातच आहे हा बघा पाहू शकता तुम्ही इकडे अशी गोळी डाळ बनवलेली आहे ते ना भाकऱ्या अशा मोजतात पूर्ण किती होतात त्या तुम्ही पाहू शकता मंडळी आता एवढ्या हाऱ्यामध्ये ठेवलेल्या आहेत ना तर 170 भाकऱ्या झालेल्या आहेत आणि अजून बाकी आहेत तर इकडे काय चाललंय मंडळी इकडे महिला मंडळ तर इकडे पाहू शकता इथं आमची अशी हिरवी चटणी वाटतात काय काय ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे आला कोथिंबीर खोबरा ओला खोबरा कोथिंबीर हिरवी मिरची असं घेतलेलं आहे आणि पूर्ण अशी चटणी वाटतात त्याच्यामध्ये आणि गावची चहा बोलीवरची पोस्ताची मस्त अद्रक टाकलेली आहे गोड झाले एकदम टेस्टी मस्त गावची चहा जाम तुम्ही काय सांगाल आपला दरवर्षी पोस्ता असतं तो दरवर्षी आपली पोस्ता असतं आमच्या गावाला महिलांची मंदिर असते आणि सगळी एकत्र जेवतात ना आम्ही जेवतात एखाद्या मंदिर पोरा बाला सगळी एकत्र जेवतात एवढी मंदिर येतो म्हटलं भरपूर मजा येते या मंदिराने दोन्ही माझी महिला म्हातारा कोतारांनी लय अगदी मंदिर केलं अगदी म्हाताऱ्या कोतारांनी लय मंदिर मोहत अगदी नाचल्या जीवाचा अगदी शोक भरपूर केलं तर खरोखर असं आमच्याकडे ना खरंच खूप छान मजा येते शिमग्या लसूण भाजी तिकडे कांदा खोबऱ्याचं वाटण टाकलेलं आहे भाकऱ्या भाकऱ्या तांदळाच्या 300 झालेल्या आता तर हा मडक्यातला चिकन असं झालेला आहे लसूण मस्त पैकी तापलेला आहे त्याच्यावर लाल तिखट टोमॅटो चला हा चिकन मसाला मिक्स केलं चिकन आहे सर्व मॅरिनेट केलेलं तुम्ही इकडे तांदळाच्या भाकऱ्या पाहू शकता बाय किती 300 तर 318 झालेल्या आहेत तांदळाच्या भाकऱ्या मस्त असं चिकन परतून घेतात आता पडसाद आमचं ना खोबऱ्याचा किस ना ताई राहिलेला आता ती साखर घालून सर्व महिलांना वाटतात आणि आमच्या सगळ्या महिला सगळ्या तर भाकऱ्या वाजून झालेल्या आहेत इकडे सुक चिकनला असे उकडे आलेले आहे सुक चिकन आहे आणि इकडे सुद्धा सुक चिकन आहे कारण भरपूर माणसं आहेत ना म्हणून दोन पातेल असे उतरतात सुक चिकनचे मस्त अशी लाईनी ना रस्सा सुक्का आणि इकडे सुद्धा सुक्का दोन सुक्कात आमच्याकडे चिकन सर्व शिजून रेडी झालेलं आहे आणि आता संध्याकाळचे 6 वाजले आहेत जे अर्धे पुरुष मंडळी आहे ना ते क्रिकेट खेळायला गेले केळशी फाट्यावर इथे कोण पुरुष मंडळी दिसत नाही अशा ह्या महिला आमच्या आता नेमक्याच इथं राहिलेल्या आहेत अशा
पाहू शकता मंडळी. आज आमच्याकडे ना गावी मुंबईहून मुलं आलेल्या आहेत, अतिशय आमचे मित्र. तर आमच्याकडे क्रिकेट स्पर्धा होत्या केरळला, केळशी पाट्यावरती होत्या, तर ते खेळण्यासाठी इथे आलेल्या आहेत. तुझा? माझं नाव प्रज्वल. प्रतीक. ओमकार. उपेंद्र. ऋतिक. अजित. मनोज. अक्षय. आणि तुम्ही पाहू शकता मंडळी बॅट बघा किती घेऊन आले. सगळे क्रिकेट खेळण्यासाठी आलेत मुलं. गोलंदाज भूप्याला भेटला त्या स्पर्धेमध्ये. आणि इथे मॅच होती ना ते आमचे आंबोली क्रिकेट संघ आहे ना ते जिंकलेला आहे, त्याने 2 नंबर कप पटकवलेला आहे. आणि ही सुद्धा मुलं खेळण्यासाठी आलेली आणि सुद्धा छान चांगला प्रयत्न केलेला. आज ती जाणार होती तिकडून मुंबईला, पण आमच्याकडे आज पोहोचत आहे. कसं वाटलं तुम्हाला आमचं गाव? गाव तर लय चांगला आहे आणि ह्या घरात उभं राहून तरी गावचा व्ह्यू लय भारी आहे. सकाळी मॉर्निंगला पण इथून लय चांगलं वाटतं बघायला. आता मी कसं, मी इथला कोकणातला मला सगळं माहिती आहे. हा कसा, हा सातारावरून आहे. मला कोकणातलं एवढं काय माहित नाही, त्याला विचारा की त्याला गाव कसा वाटला. हा बाबा तुला कसा गाव वाटला? खूप छान वाटलं गाव मला. खरंच खूप छान वाटलं. तुम्ही मुलांना आलात आमच्या गावी, मला सुद्धा बरं वाटलं. आता पोस्तावरती जाऊया. मंडळी पोस्तावर पोहोचलेले आहे, तुम्ही पाहू शकता. असे सगळे मंडळी जेवायला बसलेले आहे इकडं. आणि सगळे मंडळी आमचे भाजीवाले आणि भाजीवाले वेगवेगळे करा, विचारलंच द्या. वेगवेगळे बसताय तुम्ही? मुंबईला आता पोस्त झाला, जेवले आणि सगळे मुंबईला. पूर्ण आमचे भरपूर मंडळी आहे इकडे, भरपूर इकडे सुद्धा आहे, साठीला सुद्धा आहेत. किती गाड्या आल्या? एक गाडी गेली, आता एक गाडी आले. तुम्ही पाहू शकता इकडे एक गाडी लागली आहे, इकडे एक गाडी आहे, अजून लष्करी लागली, अजून पाटी सुद्धा आहे काळायला लागल्या तिकडं लष्करी. पुढे सुद्धा हा पुढे 2 गाड्या आहेत, छोट्या गाड्या आणि एक गाडी, अजून एक पाटी गाडी आहे. गाडी सोडून आला तर इकडे सगळ्या महिला आता जेवायला बसल्या शेवटला. आम्ही पण अजून बाकी जेवायला. आमच्याकडे जेवायला वाटाण्याची भाजी, गोळ दाल, भाकरी आणि चटणी.